कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांनी मराठा समाजासाठी महाराष्ट्रात सर्वप्रथम आरक्षणासाठी लढा, कष्टकरी व गोरगरीब कामगारांसाठी माथाडी कामगार संघटना स्थापन करून 18 पगड जातीच्या कामगारांना न्याय मिळवून दिला. अशा थोर व्यक्तीचे स्मरण व्हावे, त्यांचे विचार तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरावेत या दृष्टीने सोलापूर महानगरपालिकेच्या मालकी हक्काची जागा निराळे वस्तीच्या बाजूला मोकळी जागा असून तेथे कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांचे स्मारक व त्यांच्या कार्याचे शिल्पकृतीद्वारे माहितीपर कोनशिला बसविण्याची नितांत गरजेचे वाटते. त्यासाठी 13 जुलै रोजी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रामभैया जाधव व किरण पवार यांच्या वतीने प्रशासनाला कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांच्या स्मारकाची मागणी केलेली आहे. जर सोलापुरात कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांचे स्मारक बांधले तर ते एक उभ्या महाराष्ट्रात ऐतिहासिक सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखी घटना होईल. संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम स्मारक उभारण्याचे भाग्य व मान सोलापूरकरांना प्राप्त होईल, याचा सार्थ अभिमान संपूर्ण सोलापूरकरांना वाटेल. तरी निराळे वस्तीमधील माटे बगीचा परिसरात कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांचे स्मारक तसेच माहितीपर कोनशिला बसविणे कामीचा प्रस्ताव कैलासवासी अण्णासाहेब पाटील स्मारक समितीचे अध्यक्ष राम जाधव व कार्याध्यक्ष किरण पवार यांनी दिली. पहिला मान स्मारकाचा सोलापूरला मिळावा ह्यासाठी आम्ही आदरणीय नगरसेवक किरण मालिक देशमुख व स्वानंद पाटील साहेब यांच्यासंगे चर्चा करून स्मारकासाठी लवकर येणाऱ्या सभेमध्ये बहुमताने मंजूर करून स्मारक लवकरात लवकर व्हावं असं निवेदन दिलेलं आहे. माथाडी कामगारचे नेते कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांचं सोलापूरमध्ये महाराष्ट्रातलं पहिलं स्मारक होण्यासाठी आम्ही गेल्या महिन्यात निवेदन दिलं होतं आणि येणाऱ्या 20 तारखेला सर्वसाधारण सभेमध्ये ते मंजूर दाखल करण्यासाठी आज आम्ही शिवानंद पाटील साहेब यांच्याशी आम्ही चर्चा केलेली आहे. त्यावर नगरसेवक किरण देशमुख मालकाने यांनीसुद्धा सही केलेली आहे. कैलासवासी अण्णासाहेब पाटलांनी मराठा समाजासाठी 1982 साली पहिलं बलिदान दिलं होतं आणि या महाराष्ट्रामध्ये माथाडी कामगार स्थापन करून 18 पगड जातीच्या लोकांना त्यांनी न्याय देण्याचं काम केलेलं आहे. अशा या महापुरुषाचं सोलापूर शहरात स्मारक होण्यासाठी आम्ही मागणी करत आहोत. यावेळी नगरसेवक नागेश भोगडे, प्रभाकर काका जामगुंडे, शिवसेना शहर प्रमुख नगरसेवक गुरुशांत दुत्तरगावकर आदिजन उपस्थित होते.